मी स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियममध्ये माझ्या दोन मुली शिकत आहेत. एक आहे सिक्समध्ये, तिचं नाव आहे विधी मंगेश चोपडा, आणि दुसरी आहे नाइन्थमध्ये, तिचं नाव आहे खुशी मंगेश चोपडा. या दोन्ही मुलींच्या बाबतीत, एज्युकेशनच्या बाबतीत मी स्ट्रॉबेरी स्कूलवर एकदम समाधानी आहे. समाधानी कारण याचं कारण असं आहे की मॅडमनी जो दूरदृष्टिकोन ठेवून सुरुवातीपासूनच स्कूलमध्ये जसं जापनीज आणि ह्या ज्या जर्मन वगैरे ज्या लँग्वेज चालू केल्या त्याचा बेनिफिट माझ्या मुलींना चांगल्या प्रकारे झाला. की त्या ज्यावेळेस त्यांना जर्मन लँग्वेज शिकली, आमच्याकडे काही गेस्ट जर्मनहून आलेले होते, त्यांच्याबरोबर ते जर्मन लँग्वेजमध्ये बोलल्यामुळे त्या लोकांनाही फार म्हणजे आश्चर्य वाटलं. त्या लोकांनी आम्हाला त्या मुलींना चांगले गिफ्ट्स आणून दिले की यस, तुम्ही आमच्याबरोबर आमच्या म्हणजे इथे भारतात येऊन आम्ही लहान मुलांशी आमच्या पद्धतीने बोलू शकलो, याचा फार आनंद झाला त्यांना. तसंच मॅडमनी जो काही बँकिंगचं जे चालू केलं होतं, मुलांना बँकेच्या व्हिजिट्स केल्या, बँकेमध्ये जाऊन मुलं गेलेत, तर माझ्या मुलींना त्याचा बेनिफिट असा झाला की त्यांनी स्वतःहून जाऊन बँकिंगमध्ये अकाउंट ओपन केले. सध्या प्रकारचं स्वतः हा अकाउंट फिल करून फॉर्म फिल करून अकाउंट्स ओपन केले. आज माझ्या दोन्ही मुली स्वतः सगळं ATM पासबुक म्हणजे मशीनवर हे पासबुक फिलिंग वगैरे सगळं कम्प्लीट करता येते. त्यांना पूर्ण व्यवहार त्यांना बँकिंगचे माध्यमात शिकल्यामुळं सगळे व्यवहार ते स्वतः करू शकतात. ही एक माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि हीच स्ट्रॉबेरीची पण एक चांगली संकल्पना म्हणजे किंवा जे काय एज्युकेशनमध्ये डेव्हलपमेंट केलं आहे त्याची पूर्तता आहे. दुसरं, आज मीटिंगमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस मॅडमनी सांगितलं की मुलांकरता नवीन वर्षामध्ये पुढच्या फ्युचरमध्ये की सगळ्या टाईपचे ऑल टाईपचे काही जे एज्युकेशन देणार आहोत आपण, त्यांना कार्पेंट्री असेल किंवा स्टिचिंग असेल किंवा असे वेगवेगळे जे आहेत मुलांना ऑलराऊंड करण्याकडे जो कल त्यांनी दाखवला आहे त्याच्या, तर तो एकदम अभिनंदनीय आहे. आणि असेच प्रकल्प मॅडमनी यापुढेही चांगले आणत राहावं, म्हणजे एज्युकेशन करत राहू, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील.